सर्वप्रथम मी पुढारीला थँक्यू बोलते आणि त्यानंतर मला खूप आज अभिमान वाटतोय की पुण्यात प्रॅक्टिस करत असताना पुण्याचे प्रथम नागरिकांनी आमचं कौतुक करणं हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. कारण काम करणं हे प्रत्येक डॉक्टरचं कर्तव्य असतंच, परंतु लोकप्रतिनिधींकडून त्याचं ॲप्रिशिएशन मिळवणं सर खरंच आम्हाला खूप छान वाटतं आणि रिअली प्रेरणा मिळते. प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये गेली मी 12 वर्ष झालं काम करते. माझं ब्रीदवाक्यच आहे की प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. नो डाऊट की माझ्याकडे जे सगळे पेशंट्स येतात ते हायपरटेन्शन, डायबिटीज, त्यानंतर आलेले जे कॉम्प्लिकेशन्स असतात ज्याला आपण म्हणतो हार्ट ब्लॉकेजेस असणं, काही पार्किन्सोनिझम सारखे हे असतात आजार असतात, किंवा जनरलाइज डिबिलिटी किंवा क्रोनिक फटिक सिंड्रोम सारखा थकवा येतो वगैरे. सर्वप्रथम म्हणजे प्रिव्हेंशनमध्ये काम करत असताना नॉट ओनली द कोविड, गेली 12 वर्ष झालं मी ह्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये आहे, तेव्हा साधारण पेशंटची रुग्ण असलेलीची भावना कमी करणं हे सर्वप्रथम डॉक्टरचं पहिलं कर्तव्य आहे. की नो डाऊट की त्याला नाही तुम्हाला आता हार्ट ब्लॉकेजेस आहे, तुमचं हार्ट खूप वीक झालेलं आहे आणि असं सांगण्यापेक्षा याच्यावर उपचार पद्धती आहे. म्हणजे माझ्याकडे ज्या काही ECG, ESMR वगैरे ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत, तर यानंतर रुग्णाची रुग्ण असलेलीची पहिली भावना कमी करणं, त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की ती म्हणजे हायपरटेन्शन, डायबिटीज हे पेशंटला समजून द्यायला पाहिजे की हे लाईफस्टाईल मॉडिफाईड डिसीज आहेत. तुम्ही तुमच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल केला तर बऱ्याच अंशी आपण हे हार्ट अटॅक टाळू शकतो. एक्झॅक्टली खूपशा अशा काही ट्रीटमेंट्स आहेत, काही न्यूट्रिशनल ट्रिप्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही ऑटोइम्युन डिसऑर्डर्स पण तुम्ही कव्हर करू शकता, किंवा ज्याच्यामध्ये आपण डायबिटीज किंवा BP कॉम्प्लिकेशन्स कमी करू शकतो, हार्ट अटॅक टाळू शकतो, अंजायना कमी करू शकतो. की एंजियोप्लास्टी झाली, बायपास झाली, डॉक्टर तरीसुद्धा अजून त्रास होतोय, मग पेशंटला प्रत्येक वेळी झोपताना टेन्शन की अरे मला थोडंसं छातीत दुखते म्हणजे आता काही खरं नाही आहे मात्र, तर तसं काही घाबरून जाण्याचं कारण ह्या प्रत्येकावर उपचार आहे. त्यामुळे कोविडमध्ये एक झालं की कोविडचं जे कॉम्प्लिकेशन्स होते ते मॅक्सिमम होते ते कोॲग्युलेशन फॅक्टरवर, म्हणजे हार्ट रक्त गोठण्याची क्रिया होत होती आणि हार्ट सडन कार्डियक अरेस्ट होत होता आणि पेशंट जात होते. पण पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स आम्हाला जास्त जाणवले ते म्हणजे आमच्याकडे हार्ट अटॅकचे पेशंट आता जास्त येतात. त्यातल्या त्यात साधारण 80% पेशंटला जर मी हिस्ट्री विचारली तर ते सांगतात हा की मला कोविड इन्फेक्शन होऊन गेले. त्यामुळे मी बऱ्यापैकी सगळ्यांना सांगेन की जर कोविड इन्फेक्शन होऊन गेलं असेल तर निग्लिजन्स ठेवू नका. छोटे छोटे काही जी लक्षणं असतात की जेव्हा छातीत दुखणं, डावा हात जड येणं, दम लागतंय डॉक्टर, आजकाल थकवा खूप यायला लागलेला आहे, किंवा ज्याला आपण म्हणतो पाठीत दुखतं, चालताना लोअर जॉ पेन होतंय, तर ह्या सगळ्या लक्षणांना कृपा करून कोणी निग्लेक्ट करू नका. इमिजिएटली तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट केलं तर यावर सुद्धा उपाय आहे, आपण हे कॉम्प्लिकेशन 101% टाळू शकतो. त्यामुळे मला खूप अभिमान आहे की माझी हे जे काही आता पुन्हा प्रिव्हेंटिव्हचं यश सगळ्यांना दिसतंय, सगळ्यांनीच हे कबूल केलेलं आहे की दिस इज अ टीम वर्क, हे एकट्या दुखट्या डॉक्टरचं काम नाही आहे. मी हा सगळा जो माझा काही आता आरोग्य रक्षक जो पुरस्कार मिळाला तो मी माझ्या सगळ्या स्टाफचं श्रेय आहे असं मी नक्कीच म्हणेन. त्यामुळे थँक्यू सो मच पुढारी, थँक्यू सर.